यांनी 10वा अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्राच्या समाजकारणाला, अर्थकारणाला, ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला आणि विशेष करून महिला भगिनींच्या एकंदरीत व्यवस्थेला सर्वाधिक ताकद आणि शक्ती देणारा अर्थसंकल्प राज्याच्या स्थापनेच्या नंतर पहिल्या प्रथमच त्या ठिकाणी मांडला गेला आहे. आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला हेच सांगायचं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच आदरणीय अजितदादांची जनसन्मान यात्रा समग्र महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि त्याची सुरुवात नाशिकपासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने संबंध घटकांशी अजितदादांचा थेटपणाने संवाद त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण ची जी योजना आहे, महिला भगिनींच्या खात्यामध्ये 1500 रुपये दरमा जमा होणे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला 3 LCV गॅस सिलेंडर्स, SC ST आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्यासाठी त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे, ती एक महत्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, शेतकऱ्यांना बी बियाणं विनामूल्य आणि थकीत बिल इतके वर्षाचं शेतकऱ्यांचं शेतीपंपाचं 3 HP ते 7.5 HP पर्यंत जे काही थकीत बिल होतं ते माफ होऊन पुढच्या कालावधीमध्ये 12 तास वीज त्या शेतकरी बांधवांना मोफत मिळणार आहे, ती योजना असेल. आणि विशेष करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, युवक आणि युवतींना दरमा अर्थप्राप्त विद्यार्थ्यांना 10,000 रुपये त्यांना प्रशिक्षणार्थी वेतन देण्यात येणार आहे. राज्यांतील 10 लाख विद्यार्थी भगिनींना 10,000 कोटी रुपयांचं प्रशिक्षण वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर ती मधल्या कालावधीमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. समाजामधल्या या आर्थिक बदलाचं महत्वाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत राज्याच्या सरकारने या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा समग्र महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी करणार आहेत. जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून यात्रा जाईल. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर्व घटकांशी त्या ठिकाणी त्यांचा संवाद होईल. काही सत्रांमध्ये शेतकरी वर्ग, कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्याजवळ संवाद होईल. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी सुद्धा संवाद करण्याचा आम्ही त्या ठिकाणी नियोजित करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या संबंध योजनेच्यामुळे जनतेच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालेलंच आहे. परंतु विरोधक या योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा जो काही प्रयत्न करतायत, योजनेची फलश्रुती थेटपणाने महिला भगिनींच्या खात्यामध्ये ज्यावेळेला रक्कम जमा होईल त्या क्षणाला त्या दिवशी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलं तर 31 ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकारण्याची मुदत दिली असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज दाखल झाले तरी त्यांना लाभ जुलै महिन्यापासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेच्या बाबतीमध्ये काही शंका असतील तर त्याचंही निराकरण करणं, अधिक या योजनेच्या बाबतीमध्ये इतर काही बाबी असतील तर त्यासुद्धा समजून घेणं असाच हा अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा त्या ठिकाणी हेतू आहे. आणि ही बाब स्पष्ट आहे की 2 महिन्यांनी आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. पण निवडणुकीला सामोरं जात असतानाच विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता, आमची राजकीय विचारधारा आणि मग जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले अत्यंत महत्वाचे क्रांतिकारी निर्णय हे या माध्यमातून थेटपणाने सामान्य मतदारांपर्यंत कसे पोहोचता येतील आज या त्याच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून समेत माझे फ्रंटलचे सर्व पदाधिकारी 2 दिवस आम्ही नाशिकच्या दौऱ्यामध्ये आहोत. ते इथला झाल्याच्या नंतर मग देवाला होईल, मग सिन्नरला होईल, कोपरगावला होईल, संध्याकाळी येवल्याला होईल, उद्या सकाळी निफाडला आहे, नंतर मग दिंडोरीला आहे. असा पद्धतीचा दौरा मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये इतरही ह्याच्यामध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये ज्या ज्या ठिकाणाहूनही जनसन्मान यात्रा जाणार आहे
त्या त्या ठिकाणी त्यांच्या पूर्वतयारीसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि माझी सर्व टीम त्या ठिकाणी जाणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती आहे. साहेब, आपण जिल्ह्याचा आढावा घेतोय. आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. 6 आमदार सध्या विद्यमान आपल्या आहेत. त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण किती जागांची मागणी करणार आहोत, तेवढ्या जागा आपल्या मिळतील का विश्वास आहे? 3 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आम्ही एक समन्वय समिती नेमतो. समग्र महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा 1-2 दिवसांमध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आम्ही त्या संदर्भातला तपशील त्या ठिकाणी देऊ. परंतु एक बाब स्पष्टपणाने त्या ठिकाणी आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाहीत, चढाओढी नाही. निवडून येण्याची क्षमता, सिटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार आहोत. वरिष्ठ पातळीवर जरी परिस्थिती असली तरी मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी आहे. अनेक जागांवरती तिन्ही पक्षांकडून दावा हा केला जाणार आहे. तशी परिस्थिती देखील कारण सर्वच पक्षांनी तयारी देखील सुरू केली, त्यामुळे कुठेतरी अडचणीचा भाग होईल किंवा मग स्थानिक पातळीवर सोमवारवर निर्णय घेतले जातील असं काही नाही. सोमवारवरती निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. खरं आहे की अपेक्षा उमेदवारांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहू शकते. हे महायुतीमध्ये अधिक जास्ती प्रमाण आहे, महाविकास आघाडीमध्ये आहे, पण महायुतीकडे उच्चकांची संख्या जास्ती आहे. कारण आता प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण झालाय की ज्या क्रांतिकारी योजना अजितदादांनी दिलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार होत असतानाच आपल्यालाही विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी धरली तर ती काय वावगण आहे. एकीकडे तुम्ही असं म्हणत असेल तरी दुसरीकडे मात्र आपल्या अनेक बैठकांमध्ये किंवा या कार्यक्रमांमध्ये नरहरी झिरवाळ हे कुठे दिसत नाही. आज देखील ते नाहीये. 4 दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी असं म्हटलेलं आहे की मी स्वतः दिंडोरीसाठी इच्छुक आहेत आणि नरहरी झिरवाळ साहेब यांनी देखील स्वतः शरद पवार गटात पुन्हा यावं असं त्यांनी म्हटलं. उद्या दिंडोरीची सभा आहे, त्यावेळेला तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आजच्या सभेला झिरवाळ साहेब काही अपेक्षित नव्हते, पण आजची सभा जी आहे दिंडोरीच्या सभेची तयारी करून इथे आज सिन्नरला जायचं असल्यामुळे आहेत. दिलीप काकांच्याकडे उद्या आहे म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे आता सर्वस्थांच्या मतदारसंघात आता लगेच देवा आले म्हणून त्या इथे नाही उपस्थित नाही, त्याचा अर्थ तसं नाही. आता आपल्या लक्षात येईल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सलग 4 दिवस बातम्या होत्या की कोण जयंत पाटलांना इथे भेटले, इतके आमदार भेटले, तितके भेटले, अशा सगळ्या बातम्या पेळण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झाला. पण आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी मतं इंटॅक्ट राहिली, या उलट 7 मतं आम्हाला अधिक मिळाली आणि पहिल्या फेरीतच आमचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे. निवडणुकीच्या वेळेला एखाद दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे होतं, परंतु उद्या आपण सर्वांनी म्हणून इथे यावं दिंडोरीला ही माझी आपल्याला विनंती आहे. पक्षाचे आमदार चेतन शरद पवार साहेब यांचे व्यासपीठावर पुण्यामध्ये कार्यक्रम नाही, काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात. कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही. मी सांगितलं ना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला तर असं सांगण्यात आलं होतं आमचे उमेदवार 100% पडणारच आहेत. ज्याने उमेदवार उभे केले त्यांना 12 पुढे जाताना आलं. त्यामुळे कोणाच्या बाजूने कल आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. साहेब, तुमच्या दिल्लीच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यामध्ये कुठेतरी असे देखील चर्चा रंगल्या की जेव्हा आपला गट भाजप महायुतीसोबत जाणार होता तेव्हा 10 बैठका झाल्या, अजितदादा मास्क लावून यायचे वगैरे असे त्यांनी अनेक गप्पा ज्या आहेत त्या किती चर्चा म्हटल्या. काल दिवसभर दिल्लीमध्ये अजितदादा त्या ठिकाणी होते. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्याकडे वेगवेगळे प्रश्न होते, त्याच्यासाठी ते आले होते. त्याच्यातल्या 3 शासकीय बैठका संपल्या आणि नंतर माझ्या निवासस्थानी ते होते. त्याला दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं, त्यांची इच्छा व्यक्त केली, अनौपचारिक चर्चा व्हावी. पण किमान 1 तास माझ्या विनंतीनुसार दादांनी मान्यता दिली. 1 तासभर गप्पा झाल्या, खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकळेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काही बोलायचं होतं ते बोललं. ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय. बरं आहे, पण
काय नाही केले, मास्क आणि वेगळाच पुरा घेतला. ते काल ज्या मित्रांच्या काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा, त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती का? बघला होता पण बोलले ते आणि ऐकलं त्यांनी. तुमच्या मनात महाराष्ट्रासाठी कपट होता असे टीका अशी संजय राऊत यांनी केली आहे. आधीपासून तुमच्या मनात कपट होता महाराष्ट्र संजय राऊत. म्हणून तुम्ही सत्तेमध्ये ती येण्याआधी तुम्ही भेट चालू होती तुमची, 10 वेळा तुम्ही जाऊन आले असे संजय राऊतांनी टीका केली आहे. एक असं आहे म्हणजे संजय राऊतांना असं म्हणायचं की 10 वेळा दादा आधी भेटले तर कपट का महाराष्ट्र. संजय राऊत हे विसरतात का 2019 सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आणला आणि या संजय राऊतांनी पवारसाहेबांच्याकडे जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणची काय महाविकास आघाडी स्थापन केली, त्याला कुठला शब्द वापरायचा? या स्टम मधला आहे ना ते. 2019 ची विधानसभेची निवडणूक मी चुकत नसेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती, त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता. त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला, मग ते कपट कोणाचं होतं, याचं उत्तर संजय राऊतांनी द्या. साहेब नाशिकमध्ये अर्धात कांद्याचा प्रश्न येणार आहे, दिल्लीत काही कांद्याविषयी चर्चा झाली का? काही मोठं धोरण त्या विषयाच्या वतीमध्ये सर्वसाधारण चर्चेमध्ये भाग घेत असताना मी त्याचा स्पर्श केला, परंतु आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभागवार ज्यावेळेला चर्चा होणार आहे त्यावेळेला आम्ही विषय त्या ठिकाणी मांडू. एनडीएच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा विषय त्या ठिकाणी मांडला गेला आहे आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भारत सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जातील. निधी वाटपावरून कुठेतरी भाजप आणि आपल्या नेत्यांमध्ये वाद आहे बघायला मिळतात. आपल्या शेजारी असलेल्या कोकणे साहेबांच्या मतदारसंघात असं एका स्मारकावरून देखील गिरीश महाजनांवर काही नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मेटकरी देखील उघड उघड एक स्वरूपी पोस्ट करत नाराजी व्यक्त करतात. काय घडतंय असं? असं आहे की इतक्या मोठ्या सगळ्या व्यापामध्ये काय वेळेला एखादी गोष्ट इकडे तिकडे घडू शकते, परंतु पाणेकर एक ज्येष्ठ सदस्य आहे, त्याच्यामुळे मी स्वतःही आज दिवसभर त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे त्या ठिकाणी जाणून घेऊन महायुती जी आहे आमची पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. इतकं मोठं ज्यावेळेला संघटन असतं, 3 पक्षांची ज्यावेळेला अन्य घटक पक्षासहित युती असते, त्याला थोडाफार प्रश्न इकडे तिकडे राहू शकतो. जे सत्तेत नाही त्यांच्याकडे खूप प्रश्न आहेत, पण आता आमच्या प्रश्नांची जास्ती तारीफ केली जाते तर ठीक होत असते. धन्यवाद. संजय राऊत म्हणताय की अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, वेशभूषा बदलून ते अनेकांना भेटत होते, सरकार पाडण्यामध्ये ते सर्वाधिक पुढे होते. त्यांनी रंगमंचावर त्यांना कुठेतरी स्थान मिळावं किंवा मी चांगला लेखक आहे, मी त्यांच्याविषयी चांगलं लिहू शकतो असं संजय राऊत. संजय राऊतांचं अलीकडचं लिखाण कसं आहे ते सर्वजण महाराष्ट्रात पाहते आहे, तेव्हा आता त्यांच्या लिखाणाच्या बद्दलची पहिली वाचकांची जी ओढ होती ती आता पूर्णपणे उलटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रोज सकाळपासून एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी पत्रकारांना भेटावं लागतं, ही त्यांच्यावरती आलेली पाळी आहे. धन्यवाद. ते दोघे एकमेकांचं उत्तर देण्यास सक्षम आहे, देवेंद्रजी सक्षम आहेत, मुख्यमंत्री राहिलेत, राज्याचे गृहमंत्री आहेत, ते एकेकाचे अनिल देशमुख गृहमंत्री होते, 2 गृहमंत्र्यांच्या वादात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला कशा शेवटचा प्रश्न. कुठेतरी छगन भुजबळ आरक्षण प्रश्नावरती लढत आहेत, कुठेतरी एकटे पडले का असं बघायला मिळते, कारण आपले जे नेते मंडळ आहेत त्यांच्या पाठीशी कुठेतरी दिसत नाही की जरांगीर विरोधी एवढा मोठा लढा दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कोणाही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी नियमितपणाने जाहीर केलेला आहे. अशा वेळेला या सगळ्या गोष्टीकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहत आहे आणि मला विश्वास आहे की या संदर्भातला योग्य तो निर्णय पुढच्या काही विशिष्ट कालावधीमध्ये झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. जयंत पाटील म्हणताय की धनंजय मुंडे आमच्यासाठी आत्मघातकी, धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी उत्सुक आहात असं मला स्वतःला काही वाटत नाही, पण अशी आत्मघातकी विधानं करत जयंत पाटील नेमका कुठल्या मार्गावरती जात आहेत असा मला त्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे.
मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या ऐवजी लाडकी बायको योजना आणा असं म्हणणारा जयंत पाटलांना असं फार म्हणण्याचा फार नैतिक अधिकार राहिलाय असं मला स्वतःला काही जाणवत नाही. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.